नमस्कार. आज आपण रंगीत चौकोनी कागदांपासून सुंदर अशी शोभेची फुलं, स्वागताची फुलं अशा आपण तयार करणार आहोत. चौकोन आकृती कागदाला आपण बरोबर मधून अशी मध्यगा तयार करून घेऊ. तयार झालेली मध्यगा परत उलगडून दोन्ही बाजूने मध्यगापर्यंत घडी घालून घेऊ. ज्या पद्धतीने आडवी घडी घातली त्याच पद्धतीने अशाच ह्याही बाजूला घडी घालून घेऊ. अशा प्रकारे 16 छोटे छोटे चौकोन आपल्याला तयार झालेले दिसतील. यानंतर मध्यगापर्यंत दोन्ही बाजूस घडी घालून घेऊ आणि उभ्या आकाराच्या दिशेने होडीच्या आकाराच्या प्रमाणे अशी घडी घालून घेऊ. याही दिशेला आपण घडी घालून घेऊ. अशा आपल्या जोडून असलेले दोन होडीच्या आकाराचे तयार झालेले भाग दिसतील. यानंतर एक भाग वर उचलून लहानसा चौकोन पुन्हा आपण तयार करून घेऊ. असे आपले 4 चौकोन समोर दिसतील. तयार झालेल्या भागाला तयार झालेले छोटे छोटे कोन आपण अशा प्रकारे अधिक आकर्षक बनवण्यासाठी बनवू शकतो. अशा घड्या घालून घेतल्यानंतर ह्याच कोनांना पाकळीसारखा भाग आपण देऊ शकतो. अशा नाजूक पाकळ्या तयार झाल्यानंतर फुलाचा मध्यभाग आपल्याला दिसून येईल आणि वर्तुळाकार करण्यासाठी तयार असलेल्या चौकोनाचा एक कोपरा अशा प्रकारे दुमडून घ्या. अशा प्रकारे आपल्याला सुंदर फूल आणि शोभेची फुलं तयार करता येतील. याच फुलाची मागची बाजू अशा प्रकारे आपणास दिसून येईल. याच फुलाला अधिक शोभेवंत करण्यासाठी आपण या कागदाच्या पट्टीचा उपयोग करू. पट्टीला एक घडी करून मध्यगापर्यंत आपण दुमडून घेऊ. कात्रीच्या साह्याने पताका पेपर जसा कट करतो तसा अधिक पेपर कट करून थोडासा असा तिरका भाग करून दिलेल्या तयार झालेल्या फुलाला असे आपण जोडू शकून अशा प्रकारचे शोभेचे व स्वागताचे फूल तयार करू शकतो. अशा प्रकारे सुंदर फुलं आपण तयार करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि ही स्वागताची फुलं आपण त्यांना देऊन स्वागत करू शकतो.